नमस्कार, फॅमिली रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी तुम्हाला खान्देशमध्ये बनवला जाणारा तेलगुळाचा शिरा दाखवणार आहे, जो खान्देशमध्ये थंडीमध्ये खूप प्रमाणात बनवला जातो. चला तर त्यासाठी लागणारं साहित्य. हे पीठ घेतलेलं आहे, हे गव्हाचं पीठ जाडवाळीत दळून घेतलेलं आहे. खान्देशमध्ये हा शिरा फक्त गव्हाच्या पिठाचाच केला जातो, त्यासाठी तो वेलची पावडर, मनुखे, काजू जाडबारीक दळलेले आहे आणि बदाम ते पण जाडबारीक केलेले आहे. खान्देशमध्ये हा शिरा फक्त तेलगोळाचा म्हणजे फक्त ह्या तीन वस्तू वापरल्या जातात. ह्या वस्तू मी आता ॲड केलेल्या आहेत, कारण पूर्वी खान्देशमध्ये घरामध्ये ह्या वस्तू नसायच्या, काजू, बदाम, मनुखे. आता आपल्या घरामध्ये सर्व उपलब्ध असतं, त्यामुळे आपण मुलांसाठी थोडंसं पौष्टिकता आली पाहिजे म्हणून ह्या वस्तू मी त्याच्यात ॲड केलेल्या आहेत. उन्हाळा असल्यामुळे मी आज तो तुपामध्ये करणार आहे, पण थंडी असली तर त्याला तेलामध्ये फोडणी द्यायची. चला तर बघूया, कढई गरम झालेली आहे, त्यासाठी गुळाचं पाणी केलेलं आहे, ते सुद्धा गरम झालेलं आहे. हा थंडीमध्ये तेलामध्ये करतात. आता मी तूप टाकलेलं आहे, कारण उन्हाळा असल्यामुळे त्याला तुपात केलेलं आहे. तूप गरम झाल्यानंतर त्यात गव्हाचं पीठ हे जाडसर केलेलं आहे ते टाकायचं. त्यात आपल्याला थोडे काजू टाकायचे, त्यात थोडे मनुके टाकायचे. आता यात शेवटी वेलची पावडर टाकायची. पहा, आपला तेलगोळाचा शिरा तयार झालेला आहे. फक्त तो तुपात केलेला आहे, उन्हाळा असल्यामुळे तुपात केला आहे, पण तो थंडीमध्ये तेलात करायचा आहे. खान्देशची रेसिपी तेलगुळाचा शिरा.